प्रतापराव वायकर, आज खरंच एका गावात दोन तुकडे केले तुम्ही. आधी तर फक्त वाड्यात सोडायला लावणार होतो, पण आता तर दोघांना जगत सोडायला लावलं तुम्ही. वाडा बी आपला आणि समजे पैसे बी आपले. दिवाळी दसरा कुठं बी पसरा, ऐका. आणि झालाच कुठे लोचा तर समजांना पैशानी इकतच घ्यायचं. कस आता फक्त निरोपाची वाट बघायची आहे तुम्हाला. गाडी कशी आली? आवाज कुठे गेला होता तू? सांगून तरी जायचं. आणि हे काय? हे यशवंत काकांसाठी औषध आहे. प्रतापराव वायकर, तुमचा येडाव बी पुसकाच निघाला. कसलं तुकडं आणि कसलं काय, साधं खरपटलं बी नाही त्या पोरीला. भस्म यशवंत काकांपर्यंत पोचणं म्हणजे शांभूनी माझ्यापर्यंत पोचण्यासारखं. आणि मी कितीही धमकावलेलं असतं त्यांना, तरी त्यांना जर ते आठवलंच नाही तर ते माझं रहस्य शांभवीला सांगून टाकतील. नाही, काही करून मी हे भस्म त्यांच्यापर्यंत पोचू देणार नाही. शांभवी, मला वाटतं तू ओव्हर रिॲक्ट करतेस. वाऱ्यानेच आणलं असेल ते, त्याचा भूताशी काही संबंध नाही. सर्जा, अरे हे भस्म मिळवण्यासाठी आपण किती कष्ट घेतलेत माहितीये ना तुला. जपून चालत होते, कुणीतरी मोठा आघात केल्याशिवाय हे पडणार नाही. आणि कुणीतरी म्हणजे हे वाड्यातलं भूत आहे. बरं ठीक आहे, तू अपसेट होऊ नकोस. भस्म सांडलं हे तर खरं, आपल्याला ते परत आणावं लागणार. परत आण, इतकं सोपं नाहीये ते सर्जा. दुसऱ्यांदा भस्म आणलं तर त्याचा प्रभाव तितका राहणार नाही. म्हणजे आपण पहिल्यांदा मंत्रोच्चार करतो त्याचा प्रभाव आणि पुनरावृत्ती करतो त्याचा प्रभाव, यात फरक आहे. सर्जा, त्या भस्मामुळे काकांची स्मृती परत येण्याची खात्री होती मला. नाही पण माझा अजूनही विश्वास आहे, तू इतकी मेहनत घेतेस ना आबांसाठी,
मग त्याचा नक्की परिणाम होणार. आपण जाऊया पुन्हा एकदा. वाड्यावर ही कोण पोरं आली आहेत काही समजत नाही, पण आहेत मात्र प्रेमळ. एकमेकांशी बांधतात भी आणि एकमेकांना समजून भी घेतात. अशी एकमेकांची काळजी घेतली ना की संसार सुखाचं होतो. प्रभावी नाही तर नाही, नसण्यापेक्षा तरी चांगलं आहे ना. आपण जाऊया पुन्हा एकदा. नाही, काही करण्यापेक्षा आधी निरंजन स्वामींना विचारते मी आणि मग ठरवू. त्याआधी एक महत्वाचं काम कर. काय? मस्त पैकी चहा कर, त्याने तुझं डोकं खाली आणि फ्रेश हो. ते भस्म मी तुला कधीच मिळू देणार नाही. दत्तगुरु माऊली प्रतापरावांना पावली. ऐका, अगं माझ्या मंदिराचा प्लॅन फेल्स गेला. प्लॅन फेल्स गेला आणि तुला आनंदाच्या उकळ्या फुटतायत. डोसका ठिकाणावर आहे का? हा अगं, पुढचं ऐक तरी ममाज. मी लई ट्राईज केलं, शांभवीला तो भस्म मिळणार नाही, पण शांभवीला भस्म गावला. म्हंटल आता काय खरं नाही, आता यशा मामाची मेमरीज परत येणार आणि तो शांभवी समोर समज काही वाकणार. पण आता मी काही इन्फॉर्मेशन द टेक्नॉलॉजी काढून आलोय ना मामाज, त्याची तुला आयडियाज नाही. काय ऐकून आलायस? ममाज, शांभवीच्या हातातलं ते भस्म असं उधळलं गेलं, लई वेश गेलं, माती माती झालं. हे समज निर्मलानं केलंय. निर्मला ममाज, निर्मला आता आपल्या साईड्सनी झाली आहे. अगं, यशा मामाची मेमरी परत येऊ नये ना म्हणून ती हे समज करते. आपल्या दोघांची एनिमीज आता एकच आहे. ऐका अमाज, तुझ्या टकुऱ्यात येत आहे का काही? आता इंचू मारायचा, पण तो संदेशाच्या द्वाड्यानं. शांभवीच्या विरोधात निर्मलाचा वापर करायचा आणि निर्मलाला वाड्याच्या बाहेर घालवण्यासाठी शांभवीचा वापर करायचा. आपण काय बी करायचं नाही. म्हणजे कस? रामकृष्ण हरी शांभवी पेक्षा निर्मला परी. नाही निर्मला, असं आनंदानं हुरळून जाणं चालणार नाही तुला. कारण आज जरी शांभवीचा डाव उलटून लावला असला मी, तरी शांभवी शांत बसणार नाही. ती प्रयत्न करत राहणार. निर्मला, तुझं प्रेमच तुझ्या शत्रूला मदत करतंय. जर तुझं प्रेम तुझ्या सोबतच नसेल तर जिंकण्यात तरी काय अर्थ आहे? नाही शांभवी, मी तुझ्या समोर हरणार नाही, कारण माझं प्रेम हरूच शकत नाही. तू काहीही कर शांभवी, पण सर्जा फक्त माझा होणार आहे. कोणाला काय बी वाटू दे सरला, पण तू फक्त माझा. आणि काय बी झालं ना, तरी एक दिवस मी तुझी होणार बघ. त्यासाठी सरजाला आवडेल असं काहीतरी करायला पाहिजे आणि सरजाशी जवळीक साधता आली पाहिजे. त्यासाठी वाड्यावर जायला पाहिजे, वाड्यात फिरायला काहीतरी कारण पाहिजे. काय कारण असेल?